मैत्रिणींनो, मुळ्याची भाजी किंवा पाल्याची भाजी म्हटलं की सगळेच कसे नाक मुरडतात, ती छोटी मुलं असो की म्हाताऱ्या माणसापर्यंत. पण ही पालेभाजी खाली तर आपल्या ॲसिडिटी आणि त्याच्यामध्ये भरपूर फायबर वगैरे असतं, त्यामुळे ही आपल्या मुलांना खाऊ कशी घालायची हे नेहमीच आपल्या आईच्या डोक्याला प्रश्न मात्र असतो. म्हणून मी आज ही मुळ्याची भाजी कशी करायची ते आज परब किचनमध्ये करून दाखवते. ही अख्खी बाजारातून आणलेली मुळ्याची जुडी आहे. भरपूर मोठी जुडी भेटली आहे मला. गावातल्या बायका चांगली जुड्या घेऊन बसल्या होत्या, ती मी घेऊन आली आहे. त्यासाठी आपल्याला 3 कांदे घेतले आहेत मी, बारीक साईजचे होते, 3 चिरून घेतले आहेत, बारीक चिरले आहेत. अर्धवाटी खोबरं घेतलं आहे, 3 मिरच्या घेतल्या आहेत, मध्ये उभ्या चिरून घेतल्या आहेत, आणि मीठ चवीपुरता. मीठ मी जास्त घेतलं आहे कारण आपल्याला मीठ एका गोष्टीसाठी अजून लागणार आहे. भाजी आपल्याला ही एका पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नंतर आपल्याला पुन्हा ही मळायची आहे. बस 3 मुळ्याच्या जुड्या घेतल्या आहेत, एकच जुडी, त्यातले हे 3 मुळे घेतले आहेत मी. हे मुळे मी बाजूला करते आहे आणि पाला बाजूला करते आहे, कारण मुळा आणि पाला वेगवेगळा चिरावा लागतो. हे मुळे मी नंतर तुम्हाला दाखवते. हे छोटे छोटे जे मुळे आहेत ते मी कापून घालणार आहे हे असे, आणि हे जे मोठे आहेत हे 2-3 मुळे मी किसून घालणार आहे, त्यामुळे भाजीला खोबऱ्यासारखा कलर येतो. पाला असा घट्ट मुठीत पकडून आपल्याला चिरायचा असतो. तुमच्या मुठीत मावेल इतकी अशी घ्यायची आहे ही भाजी. आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. ज्याला नाही जमत असेल बारीक तरी हरकत नाही, कारण ही आपण मीठ टाकून मळणार आहोत. म्हणून मी जास्तीचं मीठ घेतलेलं आहे. भाजी ताजी असली की असा कर कर आवाज येतो. जर भाजी शिळी झाली बावली तर असा आवाज येणार नाही. हा जो मुळा आहे तो असा मधून चिरून याचे असे पातळ भाग करायचे आहेत. हे स्लाइस आपण ॲसिडिटीसाठी खातो सुद्धा, चिमणे त्याच्यामध्ये सुद्धा हे घालू शकतो. पातळ चिरायचे आहेत ते आपल्याला, त्यामुळे पटकन भाजीमध्ये शिजले जातात. हा मुळा असा पकड पकडायची आणि किसत जायचा. किसला की हा जरा खोबऱ्यासारखा दिसतो भाजीमध्ये, हिरवा आणि सफेद रंग. भाजी चांगली दिसते दिसायला. भाजी चिरून झाली आहे, मुळा हा कापून झाला आहे, आणि हा किसून झाला आहे. ज्याला त्रास आहे मुळा झोंबतो हाताला, त्याने मुळा नाही पण स्वच्छ धुवून घ्यायचा चिरायच्या आधी. मी हा परत ह्याच्यामध्ये भाजीमध्ये चिरून धुणार आहे, त्यामुळे मी मळायला घेते आहे मुळा. आता मी मीठ टाकते आहे. ह्या मिठामध्ये आपण चांगला मळून घ्यायचा आहे हा मुळा. मीठ भरपूर घाला हरकत नाही, पण हा पाण्यातून एका काढायचाच आहे. कमी मीठ टाकलं की ते मुळ्याचं पाणी माझे बाबा पियायचे, त्यांना ॲसिडिटीचा त्रास भरपूर होता. मग ते पाणी, ते ग्लासभर पाणी ह्याचं आई काढून द्यायची. असं मळलेलं भरपूर पाणी सुटतं आता, पाहू शकता तुम्ही. पण मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं. हळूहळू करून आपण सगळी भाजी अशी एकत्र करून छान मळून घ्यायची आहे. भाजी जरी परातभर असली की तिचं प्रमाण मळल्यावर कमी होतं. कडेला हळूहळू पाणी सुटायला लागलंय. हळूहळू आपण ही सगळी भाजी मळत जायची आहे. मिठामध्ये मळायचं कारण एक आहे, ह्या पानांना एक कसू असतात, ते आपल्या घशाला खसखसतात. म्हणून ही आपली भाजी अशी मिठामध्ये मळून घ्यायची. म्हणून ही अशा पद्धतीने जर मिठामध्ये मळून घेतली तर हिचा जो उग्रपणा आहे तो निघून जातो. ते बघा, मी जराही पाणी घातलं नाही, किती पाणी सुटलेलं आहे ह्या भाजीला, पाहू शकता तुम्ही. मीठ टाकून मळल्याने याचे किती फायदे होतात आपल्याला. आणि ह्याच्यात आता थोडंसं पाणी घालून तुम्ही घट्ट पिळून याचे गोळे बाजूला काढायचे आहेत, किंवा ह्याच पाण्यात तुम्ही घट्ट पिळून घेऊ शकता. हे पाणी बघा, इतकं पाणी निघालं आहे. मी पाणी घातलं नाही, फक्त भाजी मळूनच हे पाणी आलेलं आहे. हे जे आहे इथे थोडंसं मी पाणी शिवरणार आहे आणि ही भाजी घट्ट पिळून घेणार आहे. ह्याच्यावर मी आता पाणी घालते आहे. पाणी घातल्याने भाजीमध्ये जे आपण भरपूर मीठ घातलं आहे तेही निघून जाईल खारटपणा. तसं त्या पाण्यात उतरलं आहे तरीसुद्धा आपण थोडंसं पाणी घालून आता ही अशी दोन हातावर असा घट्ट दाबून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. मुळ्याच्या भाजीला जराही पाणी ठेवायचं नाही आहे, तरच ती खोबऱ्यासारखी होणार आहे. हा बघा, सुका सणसणीत गोळा झालेला आहे, सुकी सणसणीत भाजी झालेली आहे. पॅन घेतला आहे मी, गॅस पेटवते.
पॅन आपलं तापलंय, मी तेल घालते. मी साहित्यामध्ये तेल सांगितलं नव्हतं, पण फोडणीसाठी आपल्याला तेल लागतंच. तेल तापत आलं आहे, आता मी ह्याच्यात मिरच्या टाकते. मिरचीच्या लागोलाग आता आपण हा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. ज्यांना कोणाला पाईल्स किंवा कावीळचा प्रॉब्लेम आहे त्यांना तेलाचं प्रमाण कमी करायचं असतं, म्हणून ह्याला बिना तेलाचीही भाजी करू शकता किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेल शरीराला थंड असतं. कांदा आपला चांगला मऊसूत झाला आहे तेलामध्ये. आता आपण ही भाजी जी घट्ट पिळून ठेवलेली आहे ती घालायची आहे. पालेभाजीला कधी पाण्याचा वापर करू नये, त्या आपल्या वाफेवर चांगल्या शिजून येतात. पालेभाज्या जास्त शिजू पण नये, त्याच्यातलं सत्वही निघून जातं. ह्या पटकन शिजतात. आपण जो मुळा कापला आहे तो लगेच शिजतो. मुळ्याच्या भाजीचा कच्चा मुळाही सॅलेडबरोबर किंवा कोशिंबीरमध्ये खातात. मुळ्यामध्ये जो तिखटपणा असतो, आपण कच्चा मुळा जर खाला तर जरा तिखट लागतो मिरमिरीत जिभेला, तो तिखटपणाही निघून जातो. म्हणून मी मळला आहे. तुम्हाला नाही घालवायचा असेल तर तुम्ही मुळा बाजूला काढायचा, मी मगाशी सांगल्याप्रमाणे. भाजी ही सरसर सरसर असा आवाज येतो, ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही म्हणून असा आवाज येतो. आता जर असं ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे का, तर आपले हे जे मुळे आहेत चिरलेले ते आपल्याला शिजले पाहिजेत. लगेच शिजतात हे. 2 मिनटं वाफ येण्यासाठी, जे आपले बारीक मुळे चिरलेले आहेत ते शिजण्यासाठी मी 2 मिनटं झाकण ठेवते. मस्त अशी वाफ आलेली आहे. आपले मुळे शिजले आहेत की नाही पाहूया आपण. मुळा असा बघा पटकन मोडला गेला, एवढा तरी दाताखाली येतोच आपल्या चावायला. आता आपण ह्याच्यावर खोबरं टाकणार आहोत. खोबरं टाकून आताही आपल्याला परतून घ्यायची आहे. मीठ टाकतेवेळी थोडंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण मळतेवेळी भरपूर मीठ टाकलेलं आहे. मुळ्याची भाजी तयार आहे, आता मी गॅस घालवते. अशी ही माझी खोबऱ्यासारखी मुळ्याची भाजी. तुम्ही नक्की करून पहा. ह्या थंडीच्या सीझनमध्ये भरपूर असा मुळा येतो, ज्याला सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनीही मुळ्याची भाजी करायची. आणि मी जी केली आहे ती पद्धत वापरलीत तर नक्की खोबऱ्यासारखी होईल, तुमची मुलं आवडीने खातील. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली खोबऱ्यासारखी मुळ्याची भाजी.